नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एक अंकी संख्यांमध्ये लहान आणि मोठी संख्या कोणती हे शिकलो. लहान संख्या आणि मोठी संख्या दाखवण्यासाठी चिन्हांचा उपयोग कसा करायचा हे देखील शिकलो. चिन्हांची ओळखसुद्धा झाली. आता हे राहिलं एक अंकी संख्येपुरती. आता दोन अंकी संख्येमध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला शिकायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला दशक संख्येचा विस्तार करायचा आहे. आपल्याला दशक स्थान आणि एकक स्थान यांचा विचार करून ती संख्या लहान आहे का मोठी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या चिन्हांचा उपयोग करायचा आहे. चला तर मग आपण वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग करून लहान संख्या आणि मोठी संख्या शिकूया.